आज उस्मानाबादचं धाराशिव झाल्यामुळे आम्ही आज आनंदोत्सव साजरा करत आहे. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जो आज 1980 पासूनची जी मागणी होती आमची धाराशिव करा इथलं, ती मागणी आज पूर्णत्वास नेली, त्याला शासकीय मान्यता दिली, त्याबद्दल आम्ही आज पेढे वाटून लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केलेला आहे. या शहराचं नाव धाराशिव करण्यासाठी सर्वपक्षीय लोकांची मागणी होती, परंतु जे हिंदुत्ववादी म्हणून मिरवत आहेत सध्या महाराष्ट्रातच नाही तर गुवाहाटीमध्ये जाऊन सुरतमध्ये जाऊन जे आम्ही हिंदुत्वाच्या वादी आहोत हे सांगत आहेत, त्यांचा बुरखा फाडण्याचं काम आदरणीय पक्षप्रमुखांनी आज केलेलं आहे. ज्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची युती असताना तिन्ही समविचारी पक्षाला सोबत घेऊन हा निर्णय घेतला, या निर्णयाचा आम्ही आज आनंद साजरा केला आणि साहेबांना धन्यवाद देतो की अभूतपूर्व निर्णय घेतलेला आहे. आणि जे लोक आपल्याला सांगतात की आपण काही काम केलेलं नाही किंवा आपण व्यवस्थितपणे सरकार चालवलं नाही, त्यांना एक चपराक दिलेली आहे. हिंदुत्व काय असतंय हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. धाराशिवच नाही तर त्यासोबत संभाजीनगर आणि मुंबईचं जे दिवा पाटील विमानतळाला नाव दिलेलं आहे या तिन्ही विषयाचं आम्ही स्वागत करतो, कौतुक करतो. औरंगाबादचं जे संभाजीनगर केलेलं आहे, काल परवापर्यंत विनोद करत होते की मी म्हणतो म्हणून संभाजीनगर करा, आता मी म्हणतो म्हणून नाही, शासन म्हणतोय म्हणून संभाजीनगर म्हणा, हे त्यांनी ठोक तुम्हाला आज दाखवून दिलं, एवढंच या निमित्ताने सांगतो.